हाँ तो म्हणजे पाण्यामध्ये लिक्विड मध्ये टाकल्यानंतर तो धुतलेला असतो. धुतलेला असतो घरकर मँगोज. शिवराय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एस ए व्हिडिओज फॅमिलीमध्ये. असं सपोर्ट करत राहा. माझं नाव सतीश. तर आजचा हा व्हिडिओ आहे अम्मा महोत्सवचा, जो विलेपार्लेला सुरू आहे सुभाष रोडला. महिला संघ जवळच आहे सुभाष रोड, तिकडे हा महोत्सव सुरू आहे. 18 एप्रिलपर्यंत आहे आणि त्याच्यानंतर मग बँडरला सुरू होईल 20 तारखेपासून. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी आंब्यांचे रेट्स आणि आंब्याची किती आवक मुंबईमध्ये आहे त्याची माहिती दिलेली आहे. चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर ही होती स्टॉल नंबर 2 गुरुकृपा घरकर. आणि आत्ता आपण आलेलो आहे श्री स्वामी समर्थ स्टॉल. नमस्कार ताई, काय चाललं? काय बोलतोय? तर लास्ट इयर तुमची इंटरव्ह्यू घेतलेली मी, लक्षात आहे मला. कसं काय आंब्याचं या वर्षीचं? आंब्याचा रिस्पॉन्स या वर्षी खूप कमी आहे, कारण आंबा महाग आहे. त्याच्यामुळे महाग असं नाही आहे, गेल्या वर्षी पण याच रेंज मध्ये होता. आवक कमी आहे? आवक कमी आहे, खूप कमी आहे. त्यामुळे थोडस मागेतच माल नाही, त्याच्यामुळे तसंच आहे. पण लोकांना गेल्या वर्षी तरी रिस्पॉन्स चांगला होता, या वर्षी खूप कमी आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं की भाव कमी होईल म्हणून थांबून राहिलेले आहेत. आणि कमी आहे पण म्हणतात बाहेर, पण 500-600 बाहेर काहीच नाहीये. आणि असं तरी कर्नाटक मधला शहर तुम्हाला देवगड वगैरे येणार नाहीये. आणि ऑर्गॅनिक आहे बघा, आता हा कच्चा आंबा आहे. आम्हाला 4-5 असंच आता 7-8 दिवस झाले आहेत, त्याला अजूनही 3-4 दिवस पाहिजे पिकायला. आणि तो तुम्हाला 2 दिवसामध्ये पिकून देत. 100 रुपये दिले. प्रोसिजर कसं आहे पिकवायचं त्या गवतात? गवतामध्ये आहे. नॅचरल प्रोसिजर आहे असा भाव आहे ना त्याचा. खूप यावर्षी खूप कमी आवक आहे आणि ग्राहकांना याची माहिती नाही, त्याच्यामुळे त्यांना काय वाटतं थोडंसं थांबल्यानंतर भाव कमी होईल. पण परिस्थिती खूप गंभीर आहे. आणि तुमचं कसं, देवगडलाच प्रॉपर आहे की तुम्ही मुंबईमधूनच ऑपरेट करता? नाही नाही, आम्ही मुंबईमधूनच जास्त करून ऑपरेट करतो. आहे गावी, गावावरून पाठवून देतात, मग आम्ही इकडे सेल करतो. सेल करतो. आणि रत्नागिरी आपूसची काय परिस्थिती? रत्नागिरी आपूस पण अजून आहे. रत्नागिरी तर लेटच असतो, अजून स्टार्ट नाही झाले रत्नागिरी. त्याला कुठच्या महिन्यात होत असते तरी? आता एप्रिल लास्ट पर्यंत होईल, सेकंड वीकला होत असतो. तुझी हाय आवक या डब्बाला काय त्याची रिपोर्ट? नाही, आंबा नाही सगळीकडेच कमी. आणि मध्ये पाऊस बी भरपूर झालाय ना, पावसामुळे बी इफेक्ट पडलाय ना. हो हो, आमच्या गावी असा पाऊस नाही झालाय. गावी नाही झालाय. यांचं स्टॉल आहे. नमस्कार सर. स्टॉल आहे घरपोच सेवा. तुम्हाला आंबा पाहिजे असेल घरपोच तर कॉन्टॅक्ट करा, यांच्यावरती नंबर आहे. 100% ऑर्गॅनिक. तर या स्टॉलवर तुम्हाला 100% ऑर्गॅनिक. 100% ऑर्गॅनिकचं तुम्ही डेफिनेशन काय देऊ शकता? कसं काय? एक तर आंबा आहे तो थोडासा हिरवा पिवळा असं ऑर्गॅनिक मँगो राहणार. आणि जर केमिकल मध्ये 22 इन वॉटर लिक्विड मध्ये बुडवलेला आंबा असेल तर एकदम चकचकीत असतो, शाईन असेल. तर असा स्पॉट वगैरे नसेल. हा तो म्हणजे पाण्यामध्ये लिक्विड मध्ये टाकल्यानंतर तो धुतलेला असतो. हा तो पूर्ण. आणि दुसरा तो अर्धा कच्चा अर्धा पिवळा राहणार नाही, तो पूर्ण पिवळा. केमिकलच्या रिएक्शन आणि त्याचं शायनिंगच वेगळी असते. तुम्हाला चमकला समजून जायचं की केमिकलमध्ये आहे. आणि तो रॅपिंग केलेला असतो. आपल्या इथे गवताचे डाग वगैरे असणार आंब्यावरती लाईन असल्यामुळे झूम केला तर तुम्हाला लाईन वगैरे दिसणार. कुठल्या आंबे असं केमिकलवाल्या आंब्यामध्ये दिसणार नाही. दिसणार डस्ट आहे ही. डस्ट विदाउट केमिकल ती डस्ट आणणार. केमिकलची आंब्याची डस्ट निघून जाणार. हा डस्ट दव पडतो ना, तर त्याचे डाग असतात. डस्टची कट होते त्याचे डाग. तर मित्रांनो, असा हा डेफ खूप छान पद्धतीने समजवलेला आपल्याला कसं काय आपण ओळखायचं. ऑर्गॅनिक रीती पिकवलेला आंबा आणि नॉन ऑर्गॅनिक रीती पिकवलेला आंबा, जसे स्पॉट्स असतात साहेबांनी सांगितले तसे स्पॉट्स असतात. हे सगळे ऑर्गॅनिक आहे. गवतात अशी पेटी बनवली जाते, अशी पेटी बनवली जाते. आणि नॉर्मली पेटीमध्ये तुम्हाला एक 10 दिवस तरी हे ठेवले जातात टिकण्यासाठी.
तरी आपण साहेबांना विचारलं ऑर्गॅनिकली पिकवताय त्याला किती वेळ लागतो तरी साधारण 10 ते 12 दिवस 10 ते 12 दिवस कमी कमी आणि आंबा शक्यतो आई तोडणी असायची हा जो भाग आहे हा डीप मध्ये गेलेला हा जो खोलगट भाग आहे आंब्याचा जसं ऍपलला खोलगट भाग असतो बरोबर तर आंबा हा झाडावरती 70-75% तयार झालेला आहे त्याच्यामुळे हा आंबा विदाऊट केमिकल तुम्हाला कार्बोहायड्रेट शिवाय पिकवला गौतम दिवस लागतात 10 दिवस आणि केमिकलचा आंबा हा तिसऱ्या दिवशी आंबा तयार होऊन मी आता ह्या आंब्यालाच खायला 3 दिवस बाकी देतो 3 दिवस 7 दिवस झाले 7 दिवस बरं आणि यावर्षी काय आवक कमी आहे का आवक म्हणजे आता सगळं पाहायला गेलं तर जशी अगरबत्तीचा रंग काळा असतो तसा मोहरांचा रंग काळा झालेला आहे अच्छा ते कारण कारण पाऊस आणि अतिउष्णता अतिउष्णतेमुळे मोहरावरती पाऊस पाणी पडलं मोहर दुपून गेलं पूर्ण हां त्याच्यावरती ऊन पडलं पूर्ण करपून बरोबर आता जे वाचलं तो वाचलं आई आपल्याला बोलतील यांच्या आंबा जो घेतला तुम्हाला कसं काय वाटलं तुम्हाला ते खूपच छान निघाला जरा सुद्धा खराब नाही फळ आतमध्ये छान केशरी रंग आणि छान गोड आहे म्हणजे प्युअर देवगडी भेटला इथे आंबा मला आंब्यातलं खरं सांगायचं तर काही कळत नाही पण चव अतिशय छान हापूस आंबा खाल्ल्याचं बाहेरून तुम्ही घेतला एकदम बकवास होते ना व्हॅल्यू फॉर मनी त्याचं समाधान थँक्यू सेकंड टाइम आले सेकंड टाइम ओके थँक्यू व्हेरी मच